नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल आपण कॉर्डिनेट जॉमेट्रीला सुरुवात केली आणि कॉर्डिनेट जॉमेट्रीमधला अतिशय बेसिक पार्ट की ज्याच्यामध्ये हाऊ टू लोकेट द पॉइंट हाऊ टू फाईंड द कॉर्डिनेट्स ऑफ दॅट पॉईंट याचा आपण विचार कालच्या व्हिडिओमध्ये केला तुम्हाला सांगितलं की कॉर्डिनेट जॉमेट्री इट इज अ व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग अँड व्हेरी इझी टू लर्न इंटरेस्टिंग तर आहेच पण शिकायला पण अतिशय सोपं आहे यामध्ये फक्त काही ज्या बाबी आपल्याला महत्त्वाच्या आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवणं आणि त्याचा उपयोग करणं या दोनच गोष्टी अतिशय या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत काल आपण बघितलं की सपोज वन ऑफ द पॉईंट इज गिव्हन इन अ प्लेन दॅट इज पी पॉईंट वी हॅव टू फिक्स द लोकेशन ऑफ दॅट पी पॉईंट देन टू फाईंड द लोकेशन ऑफ दॅट पॉईंट पी वी मस्ट ड्रॉ द टू लाईन्स

द प्लेन इज डिव्हायडेड इनटू द फोर पार्ट्स अँड इच पार्ट इज कॉल्ड ॲज अ क्वाड्रंट हे आपण काल बघितलं द नेम ऑफ दॅट क्वाड्रंट आर गिव्हन अँटी क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज त्या ठिकाणी नावं आपल्याला दिलेली आहेत दुसरा भाग की त्या त्या क्वाड्रंटमध्ये एखादा पॉईंट असेल तर त्याचे सायन्स कसे असतील त्याचाही आपण कालच्या व्हिडिओमध्ये अभ्यास केला की signs of the coordinates x coordinate and y coordinate are positive then this point is lie in the first quadrant second quadrant made negative positive x coordinate is negative and y coordinate is positive then this point is lie in the second quadrant if the x coordinate and y coordinates are negative then this point is lie in a third quadrant and the coordinates of the points that is x coordinate and y coordinate are first coordinate that is x coordinate x coordinate is positive and y coordinate is negative then this point is lie in the fourth quadrant the coordinate of the origin coordinate of origin is 0 0 हे आपल्याला कालच्या दिवशी त्या ठिकाणी कळालं की दिस इज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू नंबर लाईन्स अँड धिस पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दिस टू नंबर लाईन्स इट इज कॉल्ड ॲज अ कॉर्डिन इट इज कॉल्ड ॲज अ ओरिजिन ऑफ दॅट कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम त्याचं ओरिजिन आहे असं आपण त्या ठिकाणी विचारात घेणार आहोत आता काही पॉइंट्स आपल्याला दिलेले असले तर ते पॉईंट्स आयडेंटिफाय करायची आपल्याला की इन विच क्वाड्रंट ऑर ऑन विच ॲक्सिस द पॉईंट इज लाय तो पॉईंट आपल्याला कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे किंवा कोणत्या ॲक्सिसमध्ये आहे याचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आता समजा असा विचार करूया की सम ऑफ द पॉईंट्स आर गिव्हन क्वेश्चन आपल्याला असं दिलेला आहे की स्टेट इन विच क्वाड्रंट ऑर ऑन विच ॲक्सिस द फॉलोइंग पॉइंट्स लाय काही पॉइंट्स आपल्याला दिलेले आहेत आणि ते कोणत्या कॉर्ड्रंटमध्ये आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे मग मी या ठिकाणी एक अशा पद्धतीने कॉलम करून घेतो की कॉर्डिनेट्स या ठिकाणी मला कॉर्डिनेट्स लिहायचे आणि कॉर्डिनेट्स लिहून झाल्यानंतर पुढे हा कॉर्डिनेट म्हणजे त्या पॉइंटचा तो कॉर्डिनेट आपल्याला जो दिलेला आहे तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे किंवा कोणत्या ॲक्सिसवर आहे हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे अतिशय सिम्पल क्वेश्चन आहे हा तुम्ही सहज कुठलाही पॉईंट विचारात घेऊन करू शकतात त्याच्यात काहीही अडचण नाही समजा आपल्याला असे पॉईंट्स दिलेले आहेत पॉईंट्स मी या ठिकाणी लिहितो मायनस थ्री कॉमा टू हा जो पॉईंट आहे त्याला आपण ए नाव देऊया सेकंड दॅट इज बी त्याचा कॉर्डिनेट आहे मायनस फायू कॉमा मायनस टू कॉर्डिनेट सी सॉरी के म्हणूया ठीक आहे के थ्री पॉईंट फायू कॉमा वन पॉईंट फायू त्यानंतर कॉर्डिनेट डी दिलेला आहे टू कॉमा टेन कॉर्डिनेट ईचे e, कॉर्डिनेट थर्टी सेवन कॉमा थर्टी फायू यस एफ फिफ्टीन कॉमा माईनस एट मायनस एटीन जी थ्री कॉमा मायनस सेवन एच झिरो कॉमा मायनस फाय एम ट्वेल कॉमा झिरो पी झिरो कॉमा टू पॉईंट फाईव्ह अँड क्यू दॅट इज मायनस सेवन कॉमा मायनस थ्री आता आपल्याला ज्या ज्या बाबी माहिती आहेत त्याची आपण थोडक्यात जर रिव्हिजन केली तर ह्या अशा प्रकारचे क्वाड्रंट मला दिलेले आहेत दिस इज द कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस दिस इज द फर्स्ट क्वाड्रंट दिस इज सेकंड क्वाड्रंट दिस इज थर्ड कॉर्ड्रंट अँड दिस इज फोर्थ क्वार्ड्रंट तुम्ही जर बघितलं तर इथे नंबर लाईनवर इकडे सगळे पॉझिटिव्ह साइन्स असतील वाय ॲक्सिसवर सुद्धा पॉझिटिव्ह असतील अँड दॅट्स वाय पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह मीन्स द टू कॉर्डिनेट्स आर पॉझिटिव्ह एक्स कॉर्डिनेट इज पॉझिटिव्ह अँड वाय कॉर्डिनेट इज अल्सो पॉझिटिव्ह तुम्ही इकडे बघितलं तर एक्सॲक्सिसवर आधी आपण एक्स कॉर्डिनेट घेतो त्यामुळे इकडे निगेटिव्ह नंबर्स असतील म्हणजे आधी एक्स कॉर्डिनेट घेतला तर तो येईल मायनस प्लस येस इन द थर्ड एक्स ॲक्सिसवर इकडच्या बाजूला मायनस साइन्स असतील त्यामुळे मायनस मायनस येस सुद्धा मायनस असतील फोर्थ क्वाटरनमध्ये मला काय विचारात घेता येईल तर एक्स कॉर्डिनेट इज पॉझिटिव्ह अँड वाय कॉर्डिनेट इज निगेटिव्ह आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आपण काल शिकलो की इफ एनी पॉइंट विच इज लाय ऑन द ॲक्सिस आता एखादा पॉईंट जर ॲक्सिसवर असेल एक्स ॲक्सिसवर कुठलाही पॉईंट दिलेला असेल तर याचा कॉर्डिनेट कशा पद्धतीने मला लिहायचा आहे एनी पॉईंट विच इज लाय ऑन द एक्स ॲक्सिस हूज वाय कॉर्डिनेट इज झिरो त्याचा वाय कॉर्डिनेट काय असतो झिरो असतो म्हणून याचा कॉर्डिनेटी एक्स कॉमा झिरो म्हणजे इथे वाय कॉर्डिनेट झिरो म्हटला की हा एक्स ॲक्सिसवर आहे असं गृहीत धरायचं वाय ॲक्सिसवर कुठलाही पॉईंट असेल समजा हा पी पॉईंट आपण इथे घेतला हा वाय ॲक्सिसवरचा क्यू पॉईंट आहे वॉट इज द कॉर्डिनेट ऑफ दिस पॉईंट विच इज लाय ऑन द वाय ॲक्सिस आपल्याला माहिती आहे की कॉर्डिनेट ऑफ द पॉईंट विच इज लाय ऑन द वाय ॲक्सिस हूज एक्स कॉर्डिनेट इज झिरो म्हणजे एक्स कॉर्डिनेट झिरो असेल म्हणजे याचा कॉर्डिनेट समजा असेल झिरो कॉमा वाय आता मी वाय आणि एक्स जे घेतलेले आहेत त्याच्याऐवजी आपल्याला नंबर्स असतील तिथे ते नंबर्स आपल्याला घ्यायचे समजा एक्स कॉर्डिनेटवर इथे एक्स वर इथे हा वन आहे असं गृहित धरू मग याचा कॉर्डिनेट काय येईल तर वन कॉमा झिरो या ठिकाणी समजा फोर आहे असं गृहित धरू आपण या नंबर लाईनवर या ठिकाणी फोर आलेला आहे तर मग या क्यूचं कॉर्डिनेट काय येईल झिरो कॉमा फोर म्हणजे हा एक भाग आपण कालच्या दिवशी अभ्यासला आणि मग याचा सगळा उपयोग करून आपल्याला हे कॉर्डिनेटचा विचार करायचा आहे आता पहिला पॉईंट बघा मायनस प्लस असे सायन्स आहेत मग मायनस आणि प्लस असेल तर धिस पॉईंट इज लाईन द सेकंड क्वाड्रंट म्हणजे या ठिकाणी मला लिहिता येईल सेकंड क्वाड्रंट येस yes. मला या ठिकाणी लिहिलं आता सेकंड क्वाड्रंट हा पॉइंट बघा मायनस फायू मायनस टू डायग्रॅम बघूया आपण मायनस फायू मायनस टू म्हणजे मायनस सायन्स कुठे आलेले आहेत इन द थर्ड क्वाड्रंट म्हणजे थर्ड क्वाड्रंट थर्ड क्वाड्रंट येस के वॉट इज अ कॉर्डिनेट ऑफ पॉईंट के थ्री पॉइंट फाइव कॉमा वन पॉइंट फाइव मैं थ्री पॉइंट फाइव एंड वन पॉइंट फाइव है दैट्स वाई दिस पॉइंट द फर्स्ट क्वाड्रेंट यस टू कॉमा टेन फर्स्ट क्वाड्रेंट यस थर्टी सेवन कॉमा थर्टी फाइव आता आपल्याला बऱ्याचशा वेळा ठिकाणी असं दिलेलं असतं की त्या एक्सॲक्सी ॲक्सिसवरचे जे नंबर्स असतात ते सहा सातपर्यंत दिलेले असतात पुढे ते नंबर्स आपण एक्सटेंड करू शकतो त्यामुळे थर्टी सेवन थर्टी फाईव्ह दोघंही पॉझिटिव्ह आहेत फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येईल फर्स्ट क्वाड्रंट फिफ्टीन मायनस एट बघा आता पहिला एक्स कॉर्डिनेट पॉझिटिव्ह वाय कॉर्डिनेट इज निगेटिव्ह फोर्थ क्वाड्रंट इथे मला लिहिता येईल फोर्थ क्वाड्रंट येस पुढे थ्री मायनस सेवन पुन्हा तोच आहे फोर्थ क्वाड्रंट येस झिरो मायनस फायव आता या ठिकाणी विचार घ्यात गे एक्स कॉर्डिनेट इज झिरो डायग्रॅममध्ये बघूया एक्स कॉर्डिनेट इज झिरो दॅट्स वाय धिस पॉईंट इज लाय ऑन द वाय ॲक्सिस म्हणून इथे म्हणायचं ऑन वाय ॲक्सिस येस ट्वेल् कॉमा झिरो बघा अतिशय इम्पॉर्टंट आहे ते दोघं पॉईंट्स ट्वेल्व कॉमा झिरो क्वाड्रंटमध्ये येणार नाही धिस पॉईंट डज नॉट लाय एनी क्वाड्रंट धिस पॉइंट लाय ऑन द एक्स ॲक्सिस बिकॉज इट्स वाय कॉर्डिनेट इज झिरो म्हणून या ठिकाणी येईल ऑन एक्स ॲक्सिस धिस पॉईंट अगेन झिरो पॉईंट झिरो कॉमा टू पॉईंट फाईव्ह एक्स कॉर्डिनेट झिरो आहे म्हणजे वाय ॲक्सिस ऑन वाय ॲक्सिस यस मायनस सेवन मायनस थ्री निगेटिव्ह ऑल द टू कॉर्डिनेट्स दैट इज एक्स कॉर्डिनेट अँड वाय कॉर्डिनेट इज निगेटिव दॅट्स वाय दिस इज लाइन थर्ड कॉर्डरंट येस या पद्धतीने मला आयडेंटिफाय करायचं आहे एखादा पॉइंट एक्स ॲक्सिसवर आहे किंवा वाय ॲक्सिसवर आहे किंवा त्या कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे या ठिकाणी मला विचार करायचा आहे येस yes? आता सेकंड क्वेश्चन आपल्याला असं दिलेला आहे समजा की इन विच क्वाड्रंट आर द फॉलोईंग पॉइंट्स काही पॉईंट्स आपल्याला दिलेले आहेत ते कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहेत याचा विचार करायचा आहे फर्स्ट स्टेटमेंट मला दिलं आहे Whose both coordinates are positive? It is so. Whose both coordinates are positive, then this point is lie in the first quadrant. Second statement delay. Those whose both coordinates are negative, both coordinates are negative, this point is lie in the third quadrant. Yes. Whose x coordinate is positive and y coordinate is negative x coordinate is positive and y coordinate is negative lie this point is lie in the fourth quadrant and fourth statement whose x coordinate is negative and y coordinate is positive x coordinate is negative and y coordinate is positive then this point lie in the second quadrant this is write हे सगळं आपल्याला कळाल्यानंतर व्हॉट इज द प्रोसिजर टू प्लॉट एनी पॉईंट इन द कार्टेशियन कॉर्डिनेट सिस्टीम कार्टेशियन कॉर्डिनेट सिस्टीममध्ये त्या पॉईंटचं प्लॉटिंग मला कसं करायचं आहे हाऊ वी प्लॉट द पॉईंट ते पॉईंट्स कशा पद्धतीने प्लॉट करायचे याचाही विचार आपल्याला करावा लागेल मग एखादे काही पॉईंट्स आपल्याला दिलेले आहेत आणि ते पॉईंट्स मला प्लॉट करायचे आहेत कुठे इन द कार्टेशियन कॉर्डिनेट सिस्टीम म्हणून आपण क्वेश्चनचा विचार करूया आणि तो क्वेश्चन सोडवता सोडवता हाऊ टू प्लॉट द पॉईंट इन द प्लेन येस ड्रॉ द कार्टेशियन सिस्टीम ऑन द ऑन अ प्लेन अँड प्लॉट द फॉलोईंग पॉईंट्स असा आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे क्वेश्चन प्लॉट द फॉलोइंग पॉइंट्स फॉलोइंग पॉइंट्स हे काही पॉइंट्स आपल्याला कार्टेशियन कॉर्डिनेट सिस्टीममध्ये प्लॉट करायचे आहे पॉइंट्स मला दिलेले आहेत पॉइंट ए मायनस टू कॉमा फोर सेकंड दॅट इज एम फायू कॉमा सिक्स क्या एन हा पॉइंट दिल्ला माइनस थ्री कॉमा माइनस फोर पी टू कॉमा माइनस थ्री क्यू सिक्स कॉमा माइनस फाइव एस सेवन कॉमा जीरो एंड टी जीरो कॉमा माइनस फाइव हे सगळे पॉईंट्स मला प्लॉट करायचे मग काय प्रोसेस असेल टू प्लॉट द पॉईंट्स पहिली स्टेप आपल्याला करायची आहे की ड्रॉ द एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस ऑन द प्लेन शो द ओरिजिन ओरिजिन आपल्याला दाखवायचं आहे समजा अशा पद्धतीने मी एक एक वाय ॲक्सिस काढला आहे दुसरा एक एक्सॲक्सिस मी काढला येस आता हे सगळं आपल्याला ग्राफ पेपरवर करायचं आहे ग्राफ पेपर, पेपर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यामध्ये वन युनिट्सचे असे स्क्वेअर्स असतात हे सगळं तुम्हाला माहिती आहे त्या पेजच्या सेंटरमध्ये बरोबर त्या डार्क लाईनवर आपल्याला दोन ॲक्सिस काढून घ्यायचे आहेत एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस या ठिकाणी मला स्केल लिहायचं आहे ते स्केल मी नंतर सांगतो कशा पद्धतीने लिहायचं तर इथे वन वन सेंटीमीटर वन सेंटीमीटरच्या अशा डार्क लाइन्स असतात कुठे ग्राफवर ते तुम्ही बघितलं असेल तर या अशा वन सेंटीमीटरच्या या डार्क लाइन्स तिथे मी असे पॉईंट्स देऊन घेणार आहे दिस इज वन टू थ्री फोर फायू सिक्स अँड सेवन या ठिकाणी पुन्हा हे जेवढं सेंटीमीटर डिस्टन्स तेवढं ग्राफवर असतंच त्यामुळे इथे वन टू थ्री फोर फायू सिक्स आणि सेवन याप्रमाणे पॉईंट्स लिहिलेत इथे पुन्हा वन सेंटीमीटर असेल इकडे आपण निगेटिव्ह नंबर्स घेतो मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर मायनस फायू मायनस सिक्स लाईक दिस इकडे तुम्हाला निगेटिव्ह नंबर्स घ्यायचे आहेत मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर मायनस फायू मायनस सिक्स अँड मायनस सेवन येस आपण या पद्धतीने घेतलं आहे मग आता स्केल लिहिण्याचं नेमकं काय तर एक्स ॲक्सिसवर ऑन एक्स ॲक्सिस स्केल एक्स एकस ॲक्सिस वन सेंटीमीटर इज इक्वल टू वन युनिट येस वाय ॲक्सिसवर काय आहे तर त्याच पद्धतीने वन सेंटीमीटर इज इक्वल टू वन युनिट हे स्केल मी त्या ठिकाणी लिहून घेतलं म्हणजे एक्स ॲक्सिसवर एक सेंटीमीटर म्हणजे एक युनिट आहे असं मी त्या ठिकाणी विचारात घेतलेला आहे आता हे पॉइंट्स सगळे मला घ्यायचे आहेत आणि ते प्लॉट करायचे आहेत पहिली स्टेप मी केली की ड्रॉ द एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस शोईंग द ओरिजिन हा ओरिजिन आहे म्हणून आपण याला इथे झिरो म्हणूया याचा कॉर्डिनेट आहे झिरो कॉमा झिरो दिस इज द ओरिजिन येस आता पहिला पॉईंट मला प्लॉट करायचा आहे मायनस टू फोर आता मायनस टू फोर पॉईंट्स प्लॉट पॉईंट प्लॉट करताना मला काय करायचं आहे तर सुरुवातीला मायनस टू हा कुठे असेल मायनस टू इट इज अ एक्स कॉर्डिनेट मग एक्स कॉर्डिनेट मायनस टू आहे म्हणजे एक्स ॲक्सिसवर मला मायनस टू शोधायचा आहे मायनस टू येस वाय ॲक्सिसवर काय फोर वाय ॲक्सिसवर फोर आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे म्हणजे हा पॉईंट सेकंड क्वाड्रंटमध्ये असेल बघा मायनस टू आणि वाय ॲक्सिसवर हा फोर मग काय करणार मी तर या फोरपासून एक्स एक्सिसला एक पॅरल लाईन काढणार येस ड्रॉ द लाईन पॅरल टू एक्स ॲक्सिस कारण त्या पॅरलल लाईन्स ऑलरेडी आपल्या ग्राफमध्ये असतातच त्या आपल्याला फक्त शोधायच्या आहेत हे लक्षात घ्या या ठिकाणी ग्राफ पेपर नसल्यामुळे दाखवलेला नसल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला सहज लक्षात येईल ग्राफ पेपरवर तुम्ही सहज काढू शकाल की अशा पद्धतीने एक पॅरलल लाईन काढायची विच इज पॅरल टू एक्स ॲक्सिस यस yes? आणि हा कॉर्डिनेट आहे मायनस टू मग या मायनस टूवरून वाय ॲक्सिसला अशा पद्धतीने एक पॅरलल लाईन काढायची आणि या दोघं पॅरल लाईन्स इथे इंटरसेक्ट होत आहेत बघा धिस पॉईंट इज मायनस टू कॉमा फोर अँड धिस पॉईंट इज ए अशा पद्धतीने पॉईंट प्लॉट मी केला एम पॉईंट बघूया फायू सिक्स एक्स कॉर्डिनेट अँड वाय कॉर्डिनेट आर पॉझिटिव्ह अँड हेन्स धिस पॉईंट इज द फर्स्ट क्वाटरन मग एक्स एक्सिसवर फायू शोधूया येस फाईव्ह मला सापडला मग इथून काय करणार मी ग्राफ पेपरवरती पॅरल लाईन असतेच सरळ अशा पद्धतीने एक लाईन जी वरती जाते आहे ती मी विचारात घेईल त्या ठिकाणी असे डॉटेड लाईन काढेल आणि नंतर सिक्स आहे म्हणजे हा सिक्स आहे सिक्सपासून अशा पद्धतीने पॅरल लाईन काढेल कोणाला तर एक्स ॲक्सिसला या ठिकाणी मला पॉईंट मिळेल धिस पॉईंट इज एम पॉइंट असा एम पॉईंट मला मिळाला मायनस थ्री मायनस फोर धिस पॉइंट इज लाईन द थर्ड क्वाड्रंट हा थर्ड क्वाडरंटमध्ये आहे मायनस थ्री हा बघा हा मायनस थ्री पॅरलल लाईन काढायची आहे एक्स वाय एक्सिसला येस मायनस थ्री अँड मायनस फोर हा मायनस फोर आहे पुन्हा एक्स एक्सिसला पॅरल लाईन काढली हा या ठिकाणी इंटरसेक्ट झाले धिस पॉईंट इज पॉइंट एन येस टू मायनस थ्री आता टू पॉझिटिव्ह कॉर्डिनेट म्हणजे कुठे असेल हा इट इज इन फोर्थ क्वाड्रंट बघा हा पॉईंट फोर्थ क्वाड्रंटमध्ये असेल या ठिकाणी टू म्हणजे या पासून मी अशा पद्धतीने या ठिकाणी पॅरलल लाईन काढतो वाय एक्सिसला आणि मायनस थ्रीपासून इकडच्या बाजूला एक्स ॲक्सिसला पॅरेल लाईन काढली या ठिकाणी इंटरसेक्ट झाले हा जो पॉईंट आहे त्याला नाव दिलं पी म्हणजे तुम्ही ऑब्झर्व करा की या ठिकाणी आपल्याला पॉइंट्स प्लॉटिंग करताना काय करायचंय तर टू फाईंड द पॉईंट आपण काय करतोय पॉईंट पॉ प्लॉट करतोय याचा अर्थ त्या पॉइंटचं लोकेशन शोधतोय त्या, त्या पॉईंटचं मी या ठिकाणी लोकेशन शोधतोय की तो पॉइंट कुठे नेमका त्या प्लेनमध्ये तो कुठे आहे किती युनिट्सवर आहे मागच्या वेळेस मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला होता की ह्या ए पॉइंटचा कॉर्डिनेट समजा मायनस टू आणि फोर आहे तर याचा अर्थ काय तर याचा मायनस टू हा जो अर्थ आहे याचा अर्थ असा आहे मायनस टू म्हणजे वाय पासून तो पॉइंट ए लेफ्ट साइडला टू युनिट्स आहे हे बघा वाय पासून हा पॉइंट ए पॉइंट हा टू युनिट्स लेफ्ट आहे मायनस साईन काय दाखवते तर लेफ्ट हे लक्षात घ्या येस आणि दुसरा भाग ए पॉईंट कुठे आहे तर एक्स एक्सिस पासून अप साईडला वरच्या बाजूला म्हणजे पॉझिटिव्ह डायरेक्शनला किती आहे फोर युनिट्स आहे म्हणून हे डिस्टन्स एवढं फोर आहे बघा येस म्हणून हा जो कॉर्डिनेट मी लिहिलेला आहे याच्यामध्ये दिस इज द डिस्टन्स ऑफ दॅट पॉईंट फ्रॉम वाय ॲक्सिस हे लक्षात घ्या हे जे आहे हे वाय ॲक्सिसपासूनचं अंतर आहे म्हणजे एक्स कॉर्डिनेट फोर म्हणजे दिस इज द डिस्टन्स ऑफ दॅट पॉईंट फ्रॉम एक्स ॲक्सिस बरोबर आहे म्हणजे हा वाय कॉर्डिनेट आहे ऑलरेडी पण ते आहे डिस्टन्स ऑफ दॅट पॉईंट फ्रॉम एक्स ॲक्सिस हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी yes? आहे येस म्हणजे अशा पद्धतीने हे पॉईंट्स आपल्याला प्लॉट करता येतील आता क्यू आपल्याला त्याच पद्धतीने पॉईंट प्लॉट करता येईल आता एस पॉइंट व्हेर इज द पॉइंट एस सेवन कॉमा झिरो मग आधी आपण शिकलेलं ते थोडंसं आठवा रिमेंबर इट दॅट ऑन विच ऑर इन विच क्वाड्रंट दिस आहे हा पॉईंट कुठल्या क्वाड्रंटमध्ये येत नाही का बिकॉज हूज वाय कॉर्डिनेट इज झिरो त्याचा वाय कॉर्डिनेट झिरो आहे एक्स कॉर्डिनेट मला दिलेला आहे म्हणजे ज्या पॉईंटचा वाय कॉर्डिनेट झिरो असेल तो पॉईंट एक्स एक्सिसवर असेल म्हणजे हा पॉईंट कुठे आहे तर एक्स एक्सिसवर म्हणजे सेवन मला शोधायचा आहे हा सेवन आहे हाच पॉईंट आहे तो धिस इज पॉईंट एस येस टी पॉईंट कुठे आहे टी पॉईंट झिरो कॉमा मायनस फाईव्ह एक्स इज झिरो अँड हेज दिस पॉईंट इज लाय ऑन वाय ॲक्सिस म्हणून वाय ॲक्सिसवर मी बघायचं मायनस फाईव्ह या ठिकाणी दिसतोय दिस इज द पॉईंट वॉट इज द नेम ऑफ दॅट पॉईंट टी हा टी पॉईंट मी या ठिकाणी प्लॉट केला म्हणजे अशा पद्धतीने मला पॉइंट्स प्लॉटिंग करता येईल येस आता पॉइंट प्लॉटिंग करणे याच्यासाठी काय करावं लागेल तर आधी मला ॲक्सिस काढावे लागतील ॲक्सिस काढून झाल्यानंतर अशा पद्धतीने नंबर्स मला वन टू ऑनवर्ड्स त्या ते पद्धतीने राईट साईडला लेफ्ट साईडला ते लिहावे लागतील आणि त्या पॉईंटचे कॉर्डिनेट पाहून तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो आहे त्याचा विचार करावा लागेल ॲक्सिस एक्स मायनस टू आहे मग मायनस टू ॲक्सिसवर एक्स शोधला त्याला पॅरल लाईन काढली मग कुठे काढायची अपसाईडला काढायची का डाऊन साईडला काढायची हे पुढच्या कॉर्डिनेटवरून कळेल म्हणजे मायनस टू इथे मला हा कॉर्डिनेट सापडला नंतर फोर आहे फोर म्हणजे पॉझिटिव्ह आहे म्हणजे मला अपसाईडने जायचं आहे असा विचार करून मी अपसाईडला पॅरलल पॅरल लाईन काढली वाय एक्सिसला तसंच फोरमधून इकडे एक्स ॲक्सिसला पॅरल काढली दोघं लाईन्स या ठिकाणी इंटरसेक्ट झाल्या दिस इज द लोकेशन ऑफ दॅट पॉईंट ए Now, in इन द सेम वे वी कॅन इझिली प्लॉट द in इन द कार्टेशियन system. सिस्टीम कार्टेशियन system सिस्टीममध्ये असे पॉईंट्स आपल्याला सहज त्या ठिकाणी प्लॉट करता येतं आता मी डायग्रॅम हीच राहू देतो अजून मला जो महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे त्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण आता या ठिकाणी जाणार आहोत ही कार्टेशियन कॉर्डिनेट सिस्टीम मी काढलेली आहे अशा पद्धतीचे पॉइंट्स मी या ठिकाणी प्लॉट केलेले आहेत आता मी काही पॅरल सुद्धा त्या ठिकाणी काढलेल्या आहेत हे तुमच्या लक्षात येत असेल आता ही जी लाईन पॅरल काढलेली आहे हा पॉईंट बघा एम आहे मी थोडं आता या ठिकाणी हे पुसून घेतो बघा मुद्दे अतिशय सोपे आहेत ते आपल्याला सहज समजतील ही एक लाईन या ठिकाणी काढलेली आहे ही कोणाला पॅरल आहे वाय ॲक्सिसला पॅरल आहे येस ही जी लाईन काढलेली आहे ही कोणाला पॅरलल आहे बघा ही जी लाईन मी काढलेली आहे ही एक्सॲक्सिसला पॅरेल आहे आता या पॉईंटचा आपण विचार करू दॅट इज पॉईंट एम या पॉईंट एमचा कॉर्डिनेट काय वॉट इज अ कॉर्डिनेट ऑफ पॉईंट एम मला दिलेलं आहे फायू कॉमा सिक्स याचा कॉर्डिनेट आहे फायू कॉमा सिक्स येस आता थोडासा अजून विचार करूया की मला काही पॅरल लाईन्स पुन्हा त्या ठिकाणी काढता येतात का बघा अतिशय सिंपल क्वेश्चन आहे या वरून तुम्हाला डिटेल सगळ्या आयडियाज पटकन त्या ठिकाणी मिळतील आता मी विचार करतोय की हा ही एक पॅरल लाईन मला या ठिकाणी काढलेली मी अशा पद्धतीने ही लाईन जर अशी वाढवली हो तर बघा ही पॅरलल लाईन आहे कोणाला पॅरल आहे ती एक्स ॲक्सिसला मी ही लाईन पुन्हा अशा पद्धतीने पुढे वाढवतो आहे येस अशा पद्धतीने लाईन पुढे वाढवून घेतली हो थी? ठीक आहे ही सुद्धा लाईन मी पुढे इकडे एक्सटेंड केली अशी एक पॅरल लाईन काढली एक्स ॲक्सिसला आता तुम्ही जर ग्राफ पेपरवर जर बघितलं तर या दोन लाईन्स पॅरल तुमच्या आले आलेल्या आहेत दोघं लाईन्स कशा आलेल्या आहेत पॅरल आलेल्या आहेत मग जर समजा या फोरपासून मी पुन्हा एक पॅरलल लाईन काढली याला इंटरसेक्ट करणारी तर बघा काय होईल मी असे एक पॉईंट या ठिकाणी लाईन काढली ही लाईन अशा पद्धतीने काढली काली येस आता मी प्रत्येक वेळेस पट्टीचा वापर न करता या ठिकाणी तुम्हाला दर्शवतो की अशा पद्धतीने ही एक पॅरल लाईन काढली आहे पुन्हा या ठिकाणी पॅरलल लाईन काढली आहे पुन्हा या ठिकाणी एक पॅरल लाईन मी काढली वनमधून जाणारी बघा अशी एक पॅरल लाईन या सगळ्या लाईन्सकडे तुम्ही बघा आता हा जो पॉईंट एम मला दर्शवलेला आहे त्याचा कॉर्डिनेट आहे फायू कॉमा सिक्स हा जो या ठिकाणी पॉईंट आलेला आहे बघा याचा कॉर्डिनेट मला घेता येईल हा पॉईंट कोणता आहे फोर कॉमा सिक्स याचा कॉर्डिनेट आहे फोर कॉमा सिक्स बघा हा जो पॉईंट इकडे आलेला आहे व्हॉट इज अ कॉर्डिनेट ऑफ धिस पॉईंट थ्री कॉमा सिक्स थ्री कॉमा सिक्स बघा ही जी लाईन गेली आहे आता पॅरेल आणि इथे इंटरसेक्ट झाली हा जो पॉईंट आहे वॉट इज द कॉर्डिनेट ऑफ धिस पॉईंट कॉर्डिनेट ऑफ धिस पॉईंट इज टू कॉमा सिक्स हा जो पॉइंट आहे याचे कॉर्डिनेट काय तर वन कॉमा सिक्स बघा अतिशय काळजीपूर्वक बघा मी जर इकडे पॉईंट घेतला आता हा पॅरलल आहे समजा इथे हा पॉइंट बघा तिथे ग्राफ पेपरवरती लाईन असेलच म्हणजे हा पॉईंट किती येईल मायनस टू कॉमा सिक्स हा जो सिक्स आहे तो फिक्स आहे या ठिकाणी बरोबर इथे हा जो पॉईंट येईल याचा कॉर्डिनेट काय येईल तर झिरो कॉमा सिक्स इथे मायनस टू आला या ठिकाणी मायनस थ्री आला बघा मायनस थ्री कॉमा सिक्स या ठिकाणी काय येईल मायनस फोर कॉमा सिक्स या ठिकाणी काय येईल मायनस फायव कॉमा सिक्स आता हे सगळे पॉईंट्स तुम्ही ह्या लाईनवरचे ती लाईन कोणाला पॅरलल आहे धिस लाईन इज पॅरल टू एक्स एक्सिस अँड ऑब्झर्व द कोऑर्डिनेट ऑफ कॉर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स विच आर लाय ऑन दॅट लाईन त्या लाईनवर जे जे कॉर्डिनेट्स पॉईंट्स आहेत त्याचे कॉर्डिनेट्स ऑब्झर्व करा तुम्हाला असं दिसेल की वाय कॉर्डिनेट इज कॉन्स्टंट बघा याचा कोणता कॉर्डिनेट कॉन्स्टंट आहे वाय कॉर्डिनेट इज कॉन्स्टंट एक्स कॉर्डिनेट कुठलाही असू द्या वाय कॉर्डिनेट कॉन्स्टंट आहे ते पॉइंट कुठे आहेत लाईन विच इज पॅरल टू एक्स एक्सिस बघा अँड पासिंग थ्रू पॉइंट झिरो सिक्स झिरो सिक्स मधून ती लाईन गेलेली आहे म्हणून प्रत्येक लाईनचा हा जो कॉर्डिनेट आहे हा किती असेल वाय कॉर्डिनेट हा सिक्स आहे मग असा विचार करा की समजा हीच लाइन जर या ठिकाणाहून पास झाली मधून तर या लाईन वर असणाऱ्या प्रत्येक पॉईंटचा कोणता कॉर्डिनेट तर वाय कॉर्डिनेट वाय कॉर्डिनेट इज अगेन फायू वाय कॉर्डिनेट हा फायू असेल म्हणजे इथे फायू फायू येईल इथे फोर फायू येईल या ठिकाणी थ्री फायू येईल या ठिकाणी टू फायू येईल येस समजा अशा पद्धतीने लाईन्स या ठिकाणी लाईन या ठिकाणी मी काढली पॅरल टू एक्स ॲक्सिसच बघा या लाईनवर असलेल्या प्रत्येक प्रत्येक पॉइंटचा वाय कॉर्डिनेट हा थ्री असेल बरोबर म्हणजे आपल्याला विचारात घेता येईल की इफ द वाय कॉर्डिनेट ऑफ एव्हरी पॉइंट ऑन द लाईन समजा ही लाईन एल असेल तर या एल लाईनवरचा वाय कॉर्डिनेट जर कॉन्स्टंट असेल वाय कॉर्डिनेट ऑफ एव्हरी पॉइंट ऑन दॅट लाईन इज कॉन्स्टंट देन धीस लाईन इज पॅरल टू द एक्स सेक्सिस बघा वाय कॉर्डिनेट कॉन्स्टंट आहे म्हणून ही लाईन कोणाला पॅरलल असेल एक्स सेक्सिसला पॅरल असेल बघा तुम्ही मग या लाईनचं इक्वेशन मला लिहिता येईल राईट द इक्वेशन ऑफ धीस लाईन ही लाईन कुठून जाते तर सिक्समधून जाते एव्हरी पॉईंट ऑफ एव्हरी वाय कॉर्डिनेट ऑफ दिस एव्हरी पॉईंट विच इज लाय ऑन दिस लाईन इज कॉन्स्टंट वाय कॉर्डिनेट हा कॉन्स्टंट आहे म्हणून या लाईनचं इक्वेशन वाय इज इक्वल टू सिक्स या लाईनचं इक्वेशन काय येईल वाय इज इक्वल टू सिक्स समजा ही लाईन मी या ठिकाणी काढलेली आहे ती फायूमधून जाते बघा इथे दिस इज द फायू युनिट हा पॉईंट आहे झिरो कॉमा फायू कारण तो वाय ॲक्सिसवर हो आहे येस म्हणून या लाईनचं इक्वेशन काय असेल अतिशय पटकन आपल्याला सांगता येईल दॅट इज वाय इज इक्वल टू फायू येस म्हणजे एनी लाईन विच इज पॅरल टू द एक्स ॲक्सिस देन द इक्वेशन ऑफ दॅट लाईन इज वाय इज इक्वल टू वाय इज इक्वल टू या स्वरूपामध्ये ते इक्वेशन मला त्या ठिकाणी मिळतं बरोबर आहे म्हणजे आपण त्याला वाय इज इक्वल टू ए म्हणूया वाय इज इक्वल टू बी म्हणूया बरोबर म्हणजे हे इक्वेशन मला मिळेल वाय इज इक्वल टू ए किंवा वाय इज इक्वल टू बी असे इक्वेशन मला मिळेल बी म्हणजे काय इट इज अ कॉन्स्टंट मग कॉन्स्टंट म्हणजे काय तर वाय कॉर्डिनेट प्रत्येक पॉईंटचा कॉन्स्टंट आहे म्हणून याचं इक्वेशन आलं वाय इज इक्वल टू सिक्स ही लाईन याचा वाय कॉर्डिनेट फायू येईल प्रत्येकाचा म्हणून वाय इज इक्वल टू फायू हा थ्रीमधून मधून गेलेली ही लाईन म्हणून याचं इक्वेशन येईल वाय इज इक्वल टू थ्री आता ही टू मधून जाईल इथून पॅरल टू एक्स ॲक्सिस येस याचं इक्वेशन काय येईल वाय इज इक्वल टू टू लक्षात घ्या या ठिकाणी मी जर अशी प्र अशी एक लाईन काढली पासिंग थ्रू वन असं गृहित धरूया याचं इक्वेशन येईल वाय इज इक्वल टू वन खाली जर एक लाईन मी अशा पद्धतीने घेतली तर याचं इक्वेशन येईल वाय इज इक्वल टू मायनस वन इथून जाणारी लाईन असेल तर याचं इक्वेशन येईल वाय इज इक्वल टू मायनस टू येस हे लक्षात घ्या आपण इथे आता ग्राफच काढणं सुरू केलं आहे म्हणजे सरळ आपल्याला ग्राफ तयार होतोय बघा याचं इक्वेशन येईल वाय इज इक्वल टू मायनस वन मायनस टू इथून जाणारी असेल लाईन पॅरेल टू एक्स असेल वाय इज इक्वल टू मायनस थ्री हा मुद्दा या ठिकाणी झाला तुम्ही विचारात घ्या की दिस इज द एक्स ॲक्सिस हा एक्स ॲक्सिस आहे मग इथपर्यंत आपण आलेलो आहे या लाईनचं इक्वेशन वाय इज इक्वल टू सिक्स या लाईनचं इक्वेशन वाय इज इक्वल टू फायव्ह या लाईनचं इक्वेशन वाय इज इक्वल टू थ्री याचं वाय इज इक्वल टू टू याचं वाय इज इक्वल टू वन आता एक्स एक्सिस राहिला बघा हा एक्स एक्सिस आहे या एक्स ऍक्सिस एक्सिसचं इक्वेशन काय येईल वाय इज इक्वल टू झिरो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट म्हणून या एक्स एक्सिसचं इक्वेशन येईल वाय इज इक्वल टू झिरो पुन्हा खाली जर लाईन असेल तर वाय इज इक्वल टू मायनस वन याचं येईल वाय इज इक्वल टू मायनस टू इथून जाणारी असेल तर वाय इज इक्वल टू मायनस थ्री म्हणजे आपल्याला असं कळालं की इफ द लाईन विच इज पॅरल टू द एक्स एक्सिस हुज वाय कॉर्डिनेट इज कॉन्स्टंट एक्स एक्सिसला पॅरल असणारी जर लाईन असेल तर त्याचा वाय कॉर्डिनेट हा कॉन्स्टंट असतो अँड द इक्वेशन ऑफ एक्स एक्सिस इज वाय इज इक्वल टू झिरो एक्स एक्सिसचं इक्वेशन हे वाय इज इक्वल टू झिरो असतं बरोबर आता याच पद्धतीने मी जर विचार केला की सपोज द लाईन इज पॅरल टू वाय ॲक्सिस आता वाय ॲक्सिसला पॅरल असणाऱ्या लाईनचा विचार आपण करूया आता ही एक लाईन विचारात विचार घेऊया दिस इज पॅरल टू वाय ॲक्सिस ही एक लाईन मी विचारात घेतली वाय ॲक्सिसला पॅरल आहे याचा कॉर्डिनेट काय बघा फोर सिक्स या पॉइंटचा या पॉईंटचा कॉर्डिनेट काय आहे फोर फाईव्ह या पॉईंटचा कॉर्डिनेट बघा या, या लाईनवरचेच पॉईंट्स मी घेतो आहे इथे येईल थ्री फायू यस हे बघा फायू मला या ठिकाणी कॉमन मिळतो आहे सॉरी फोर फोर कॉमन मिळतो आहे या ठिकाणी मला हा फोर कॉमन मिळेल म्हणजे याचा पॉईंट आपण घेऊया हा आहे फोर सिक्स हा आहे फोर फायू बरोबर हा आहे फोर थ्री नंतर आ, हा आहे फोर टू यस नंतर हा आहे फोर वन नंतर हा आहे फोर झिरो येस हा एक्स एक्सिस आला बघा इथे फोर झिरो म्हणजे जर लाईन ही कोणाला पॅरल असेल तर वाय एक्सिसला पॅरल आहे वाय ॲक्सिसला पॅरल असेल तर त्याचा कोणता कॉर्डिनेट कॉन्स्टंट येतो बघा एक्स कॉर्डिनेट इज कॉन्स्टंट एक्स कॉर्डिनेट इज कॉन्स्टंट मग इथे या लाईनचा एक्स कॉर्डिनेट किती आहे तर फोर आहे म्हणून याचं इक्वेशन एक्स इज इक्वल टू फोर येस मीन्स लाईन एक्स इज इक्वल टू फोर मीन्स धिस लाईन पासिंग थ्रू द युनिट फोर युनिट म्हणजे या ठिकाणी फोर जो कॉर्डिनेट मला दिलेला आहे त्याच्यातून ती लाईन त्या ठिकाणी पास होईल येस yes? आणि म्हणून याचं इक्वेशन एक्स इज इक्वल टू फोर समजा ही जर लाईन असेल मी आता दाखवतोय बघा ती थ्रीमधून जाते म्हणून याचं इक्वेशन काय येईल एक्स इज इक्वल टू थ्री ही जर लाईन असेल तर ती मधून जाते बघा एक्स वरचा जो टू आहे त्याच्यातून ही लाईन या ठिकाणी पास होते म्हणजे एक्स इज इक्वल टू टू मधून जर जात असेल तर याचं इक्वेशन काय असेल एक्स इज इक्वल टू वन आणि जर आता मधून जाते आहे म्हणजेच ओरिजिनमधून जाते म्हणजेच तो वाय ॲक्सिस आहे म्हणजे याचं इक्वेशन एक्स इज इक्वल टू झिरो येस yes? म्हणजे इक्वेशन ऑफ द वाय ॲक्सिस इज एक्स इज इक्वल टू झिरो अँड इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस इज वाय इज इक्वल टू झिरो अशा पद्धतीने इक्वेशन्स आपल्याला मिळतात मग आपल्याला याच्यावरून कनक्लुझन मी काय काढणार तर इफ द लाईन विच इज पॅरल टू एक्स एक्सिस एवरी कॉर्डिनेट ऑफ एव्हरी पॉइंट ऑन दॅट लाईन जर मी बघितला तर त्याचा वाय कॉर्डिनेट कॉन्स्टंट असेल कोणाचा त्या लाईनवर असलेल्या पॉइंटचा वाय कॉर्डिनेट हा कॉन्स्टंट असेल बरोबर आहे म्हणून तो जो कॉन्स्टंट कॉर्डिनेट येईल तोच विचारात घेऊन आपण इक्वेशन लिहिलंय वाय इज इक्वल टू सिक्स तशाच या लाईनचं इक्वेशन मी लिहित गेलो खाली तर मला एक्स ॲक्सिसचं इक्वेशन मिळतं आहे वाय इज इक्वल टू झिरो येस हा भाग आपण या ठिकाणी विचारात घेतला की इफ एनी लाईन विच इज पॅरल टू एक्स ॲक्सिस द इक्वेशन ऑफ दॅट लाईन इज बघा एक्स ॲक्सिसला पॅरल असेल तर या लाईनचं इक्वेशन असेल वाय इज इक्वल टू बी म्हणजे जर वाय इज इक्वल टू बी या स्वरूपात ते इक्वेशन असेल तर ती लाईन एक्स ॲक्सिसला पॅरल असेल बरोबर आणि समजा वाय ॲक्सिसला पॅरलल एखादी लाईन जर असेल तर त्या लाईनचं इक्वेशन एक्स इज इक्वल टू ए एस म्हणजे इक्वेशन इन द दू एक्स इज इक्वल टू ए जर त्या लाईनच इक्वेशन असेल ए म्हणजे काय कॉन्स्टंट एक्स इज इक्वल टू थ्री एक्स इज इक्वल टू टू एक्स इज इक्वल टू मायनस वन लाईक दिस एक्स इज इक्वल टू ए अशा स्वरूपात जर ते इक्वेशन असेल तर ही लाईन कोणाला पॅरल असेल वाय ॲक्सिसला कोणाला पॅरल असेल वाय ॲक्सिसला या स्वरूपात इक्वेशन असेल तर ती कोणाला पॅरलल असेल ॲक्सिसला पॅरल असेल बरोबर आणि म्हणून इथून विचारात घेतलं की व्हॉट इज द इक्वेशन ऑफ द एक्स ॲक्सिस वाय इज इक्वल टू झिरो इज द इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस व्हॉट इज द इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस एक्स इज इक्वल टू झिरो इज द इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस म्हणजे या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी विचारात घ्यावं लागेल म्हणजे कोणतीही लाईन जर ॲक्सिसला पॅरल असेल तर मला सरळ त्या लाईनचा ग्राफ काढता येतो म्हणजे ती लाईन मला कुठे आहे हे दर्शवता येईल समजा असं मी विचारात घेतलं की एक्स इज इक्वल टू मायनस फाईव्ह हे एक इक्वेशन आहे आता एक्स इज इक्वल टू मायनस फाईव्ह दिस इज द इक्वेशन ऑफ द लाईन अँड इफ वी ड्रॉ द ग्राफ ऑफ दिस लाईन इज पॅरल टू द ग्राफ या लाईनचा जो ग्राफ असेल तो पॅरल असेल कोणाला असेल एक्स इज इक्वल टू मायनस फाईव्ह म्हणजे मायनस फाईव्ह मधून ती लाईन जाईल बघा एक्स इज इक्वल टू मायनस फाईव्ह इथे दिसतोय मायनस फाईव्ह मधून ती लाईन जाईल म्हणजे लेफ्ट ओरिजिन ओरिजिनपासून लेफ्ट साइडला मायनस युनिट्सवर ती लाईन असेल अँड पॅरल टू वाय एक्सिस म्हणून हे इक्वेशन मी जर ही लाईन काढली तर याच इक्वेशन येईल एक्स इज इक्वल टू फाईव्ह मायनस फाईव्ह सॉरी लक्षात येते आता इथे पुन्हा मायनस फाईव्ह मायनस फोर मधून गेला तर याचं इक्वेशन येईल एक्स इज इक्वल टू मायनस फोर याच इक्वेशन येईल एक्स इज इक्वल टू मायनस थ्री मी जी लाईन काढतोय पुन्हा याचं इक्वेशन येईल एक्स इज इक्वल टू मायनस टू याचं इक्वेशन येईल एक्स इज इक्वल टू मायनस वन आणि वाय एक्सिसचं इक्वेशन आहे एक्स इज इक्वल टू झिरो बघा इथे मायनस फायू एक्स इज इक्वल टू मायनस फायू एक्स इज इक्वल टू मायनस फोर एक्स इज इक्वल टू मायनस थ्री एक्स इज इक्वल टू मायनस टू एक्स इज इक्वल टू मायनस वन आणि एक्स इज इक्वल टू झिरो दिस इज द इक्वेशन ऑफ द वाय एक्सिस बरोबर म्हणजे हे थोडंसं उलट आहे आपल्याला ते लक्षात ठेवावं लागेल समजा असं एक उदाहरण दिलं की वाय इज इक्वल टू मायनस वन वाय इज इक्वल टू मायनस वन ही लाईन कोणाला पॅरल असेल एक्स एक्सिसला काय लक्षात आलं माझ्या तर वाय इज इक्वल टू बी या स्वरूपात जर ते इक्वेशन असेल इफ द इक्वेशन इज इन द फॉर्म वाय इज इक्वल टू बी देन धिस लाईन इज पॅरल टू एक्स एक्सिस अँड इफ द इक्वेशन ऑफ दॅट लाईन इज इन द फॉर्म एक्स इज इक्वल टू ए देन धिस लाईन इज पॅरल टू द वाय एक्सिस यस या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यावा लागेल हा अतिशय महत्वाचा भाग आपण या ठिकाणी आज विचारात घेतला की इक्वेशन ऑफ द लाईन विच आर पॅरल टू एक्स एक्सिस और विच आर पॅरल टू वाय एक्सिस म्हणजे एक्स एक्सिसला पॅरल असणारी लाईन किंवा वाय एक्सिसला पॅरल असणारी लाईन याचं इक्वेशन कसं लिहायचं नेमकं त्याचा आपण विचार केला जर एखादी लाईन एक्स एक्सिसला पॅरलल असेल बघा एक्स एक्सिसला पॅरल असेल तर त्या लाईनवर असलेल्या प्रत्येक पॉईंटचा कॉर्डिनेट कोणता कॉर्डिनेट वाय कॉर्डिनेट हा कॉन्स्टंट असतो एखादी लाईन जर वाय एक्सिसला पॅरलल असली तर त्या लाईनवर असणाऱ्या प्रत्येक पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट हा कॉन्स्टंट असतो यस हे दोन मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत इक्वेशन ऑफ लाईनच्या दृष्टीने आणि हे जे इक्वेशन्स आहेत हे इक्वेशन लिनियर इक्वेशन्स आहेत दीज आर द लिनियर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल एका व्हेरिएबलमधले हे लिनियर इक्वेशन्स आहेत आणि हे बघा एक्स इज इक्वल टू थ्री म्हणजे दिस इज अ लिनियर इक्वेशन येस म्हणजे त्या लिनियर इक्वेशनचा ग्राफ ग्राफ ऑफ द लिनियर इक् सगळे लिनियर इक्वेशन्स आहेत एक्स इज इक्वल टू सी वाय इज इक्वल टू सिक्स वाय इज इक्वल टू फाईव वाय इज इक्वल टू थ्री वगैरे वगैरे हे सगळे लिनियर इक्वेशन्स आहेत आणि या लिनियर इक्वेशनचा जो ग्राफ आहे तो स्ट्रेट लाईन असतो अँड धिस ग्राफ इज always पॅरल टू एनी वन ॲक्सिस याचा ग्राफ हा कोणत्या तरी ॲक्सिसला पॅरल असतो हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आज आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे मग आता लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल हा जो भाग आहे आणि हाऊ टू ड्रॉ द ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल हे अतिशय सोपं आहे मी उद्या तुम्हाला असं सांगितलं की एक्स इज इक्वल टू मायनस थ्रीचा ग्राफ काढा आता मला माहिती मा आहे की एक्स इज इक्वल टू मायनस थ्री दिस इज अ लिनियर इक्वेशन मग एक्स इज इक्वल टू मायनस थ्रीचा ग्राफ काढताना मी एक्स एक्सिसवर मायनस थ्री शोधेल बघा हा मायनस थ्री आहे मग एक्स इज इक्वल टू एच्या स्वरूपात ते इक्वेशन आहे दिस इक्वेशन इज इन द फॉर्म एक्स इज इक्वल टू ए अँड हेन्स वी नो दॅट द लाईन इज पॅरल टू वाय एक्सिस म्हणून या मायनस थ्रीमधून जाणारी एक लाईन मी पॅरल टू वाय एक्सिस काढेल दिस इज द इक्वेशन दिस इज द ग्राफ ऑफ दॅट लाईन तो त्या लाईनचा ग्राफ असेल अतिशय सोपं आपल्याला या ठिकाणी सहज लिहिता येईल आणि सहज आपल्याला त्या ठिकाणी विचार करता येईल ओके आज या ठिकाणी हे समजून घ्या पुन्हा हे दोन तीन वेळा बघा आपल्या ग्राफ पेपरवर ते कॉर्डिनेट्स प्लॉट करून बघा त्याप्रमाणे ह्या कॉर्डिनेट्सचं येत आहे का बघा कॉन्स्टंट येत आहेत का बघा याचे जे इक्वेशन्स आहेत ते लक्षात ठेवा एक्स एक्स इक्वेशन वाय इज इक्वल टू झिरो असतं हे लक्षात घ्या वाय ॲक्सिसचं इक्वेशन एक्स इज इक्वल टू झिरो असतं हे लक्षात घ्या कुठलीही लाईन जर वाय एक्सिसला पॅरलल असेल तर त्याचं इक्वेशन एक्स इज इक्वल टू एच्या स्वरूपात असेल जर एखादी लाईन एक्स एक्सिसला पॅरलल असेल तर त्याचं इक्वेशन वाय इज इक्वल टू बी या स्वरूपामध्ये असेल हे अतिशय मी सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून दिलेलं आहे हे कॉर्डिनेट जॉमेट्रीमधला हा सगळ्यात बेसिक पार्ट आहे तो बेसिक पार्ट तुम्ही नीट समजून घ्यावा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हाऊ टू ड्रॉ द ग्राफ ऑफ द लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल याचा आपण विचार करणार आणि मग त्या लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबलचा ग्राफ काढता काढता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा ग्राफ कसा काढायचा त्याचाही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये विचार करणार आहे धन्यवाद आज आपण या ठिकाणी थांबूया